सुराज्य अतिशय आनंदात सुखात न्यायाने गुण्या गोविंदाने नांदत होते। इथली संस्कृती 30 वर्षात बदलून गेली। 300 वर्ष परक्यांच्या लाता खाल्ल्या होत्या या मायभूमीनं, पण राजानं हे सर्व परक सावट उधळून लावलं आणि आनंदाचं रामराज्य या देशात आलं। राजांकडे फक्त 2च गावं होती, एक पुणे आणि सुपे, त्यातूनच सुरुवात। आज काय काय आहे? 1.5 लाखाचे घोडदळ, फौज, 300 किल्ले, आरमार आणि सगळ्यात महत्त्वाचं मंदिराचा कळस आणि दरवाजा पुढची तुळस, हे राहिलं फक्त राजामुळं। या देशाच्या लेकी सुना आणि त्यांची आबरू वाचली फक्त राजामुळं। इथे संपन्नता आहे, शूरता आहे, रसिकता आहे, न्याय आहे, जनतेला अभय आहे, सारं सारं आहे, कशाचीच कमी नव्हती। आणि या सारांचं रक्षण करणारे निदड्या छातीचे शूरवीर मावळे शिलेदार सुद्धा आहेत। साऱ्या स्वराज्यावर आणि बाया बापड्यांवरती प्रजेवरती निर्वाज्य प्रेम करणाऱ्या माया करणाऱ्या लाडके आऊस साहेब होत्या। आणि सगळ्यांचा जीव की प्राण असणारा लाडका राजा सुद्धा, पण राजाला सिंहासन नाही, छत्र नाही, अरे हे फक्त हे तर फक्त म्हणण्यापुरतंच राज्य आहे। अव सिंहासन असल्याशिवाय राजाला पूर्वतः कसं येईल? राजाच्या मस्तकावर छत्र उभारल्याशिवाय तो अधिकृत राजा कसा म्हणता येईल? हीच जखम होती आपल्या या मायभूमीची। पण राजाला अधिष्ठान नाही, ते सिंहासनाशिवाय नाही। एवढी वर्ष आपण झुंजलो, रात्री अपरात्री शत्रूला सामोरे गेलो, शेकडो वीरांनी मरण झेलले, रक्ताचे पाट वाहिले आणि जीवाशी खेळ केला, तो कशासाठी? हे स्वराज्य व्हावे ही प्रतिज्ञा का घेतली? हिंदवी स्वराज्यासाठीच ना। मग ते राज्य कुठं आहे? जोपर्यंत सिंहासन येत नाही तोपर्यंत राजा अधिकृत नाही। आणि सिंहासन हवे तर राजाला राज्याभिषेक करावा लागेल। काय होय? राज्याभिषेक करावा लागेल, त्याशिवाय तुमच्या राज्याला अर्थ नाही। मासाहेब समजून सांगत होत्या, शुभा ऐक, सगळ्यांचा ऐक। पण राजा मानत नव्हता। मुळात असं काही समारंभ करून त्यांचा उगाच खर्च होणार? राजा इतका साधा होता, स्वतःसाठी पैसा खर्च करावा असं त्यांना कधी वाटलंच नाही। आणि अखेर राजांनी होकार दिला, गोड होकार दिला। राजे हो म्हणाले, अव किती आनंद सांगावा या मायभूमीला, या निसर्गाला, या सह्याद्रीला, या आभाळाला, या सागराला, या गडकोटांना प्रचंड प्रचंड आनंद झाला। राज्याभिषेक होणार, राजा तख्तावर बसणार, सिंहासनाधीश्वर होणार, छत्रपती होणार। एका निर्णयात महाराष्ट्रात सुखाची महाला पसरली। रायगडावरून नगारे चौघडे वाजले, तुतऱ्या अक्षरशः किंचाळल्या। शिवाजी राजाला राज्याभिषेक होणार, 300 वर्ष अन्याय सहन केलेला मराठा भूमीला न्याय मिळाला, स्वराज्यासाठी खस्ता खाल्लेल्या वीरांच्या आत्म्याला न्याय मिळाला। जिजाऊ साहेबांच्या हृदयातली आतंकाची आर्त प्रार्थना फळाला आली। तानाजी बाजी, मुरारबाजी, जिवा शिवा, गोदाची कोंडाची, अव साऱ्यांच्या रक्ताच्या थारा जणू अमृतात झाल्या। राजाला राज्याभिषेक होणार आणि आनंद झाला। गावागावात बातमी पोहोचली, लोकांनी प्रचंड जल्लोष केला, गोडदोड वाटलं। त्यांचा सखा सोयरा मायबाप शिवाजी राजा आता छत्रपती होणार होता। लोक एकमेकांना सांगू लागले, राजा छत्रपती होणार। प्रत्येक नदी दुसऱ्या नदीला सांगत धावली, राजा छत्रपती होणार। तलवारी ढालींना सांगत होत्या, राजा छत्रपती होणार। यावेळी रुक्माईनं पांडुरंगाच्या कानात सांगितलं, राजा छत्रपती होणार। ज्ञानोबांची समाधी शहरली, सुवर्ण पिंपळाची पाने सळसळून सिद्धेश्वराला सांगत होती, राजा छत्रपती होणार। कोकणातल्या नारळे पोकळे आनंदाने डोलल्या आणि आंबा फणसाला म्हणाला, राजा छत्रपती होणार। आणि मुहूर्त ठरला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, दिवसा मागून भराभरा दिवस सरले आणि राज्याभिषेक अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला। रायगड गर्दीनं फुलून गेला होता, आनंदानं न्हाला होता। नाना तऱ्हेचे लोक सोहळ्यासाठी गडावर आले होते। स्वराज्यातील सारे मातब्बर सरदार
वेगवेगळ्या राजसत्तांचे वकील, घरंदाज माणसं, विद्वान, कलाकार, व्यापारी, कारागीर साऱ्या साऱ्यांनी गड भरून निघाला होता। तरी गडाची सुरक्षा महत्वाची चूक होती। गडाच्या प्रत्येक वास्तूला मंगल तोरण लागले होते। फुलांच्या माळांनी गड सजला होता। अहो काय काय वर्णन करावं त्या रायगडाचं। गड सुद्धा किती मोठा भाग्याचा। राज्याभिषेक सोहळा त्याच्या नशिबी आला होता आणि तो दिवस उजाडला। 6 जून 1674 राजे निघाले आणि त्यांची पावलं वळली आऊसाहेबांच्या पायावर माथा टेकवण्यासाठी। माँसाहेब तिथं बसल्या होत्या। त्यांच्या समोर ते तिघजण, महाराज, सोयरा राणी, साहेब शंभूराजे। राजे नमस्कार करण्यासाठी आऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवणार। तेवढ्यात आऊसाहेबांना आठवलं, एवढासा होता हा। तेव्हा याला पोटाला धरून पकडून आणून रामायण महाभारत सांगितलं। मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना याला पाहिलं। आज त्यानं शून्यातून राज्य निर्माण केलं। माझ्या मनीचं एकही स्वप्न बाकी ठेवलं नाही आणि माझं हे बाळ छत्रपती होणार। सारा समाज त्याची बाहेर वाट बघतोय आणि हा मात्र माझ्या पाया पडण्यासाठी आला। काय द्यायचा आला शिवराज? आऊसाहेबांच्या डोळ्यासमोर झटकन अनेक प्रसंग येऊन सरकले। त्यांना गदगदून आलं। त्यांनी राजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे मुखातून शब्द बाहेर काढले। शुभा औक्षवंत। तोच आऊसाहेब थांबल्या। शुभा नव्हताच तिथे। अहो शुभा आता छत्रपती शिवाजी महाराज बनला होता। अफजल खान, शाहिस्ता, औरंगजेब, मिर्झा, खवास, फतेह खान, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी, आदिल शाह या साऱ्यांना नमून माझा बाळ छत्रपती बनला होता। किती आघात आणि संकट पचून महाराज बनला होता। शुभा उरलाच नाही। लोक त्यांना आता शिवराय म्हणू लागले आणि आपणही त्याला अजून शुभाच म्हणतो। आऊसाहेबांच्या मुखातून शब्दच येईना आणि त्यांच्या डोळ्यावरती आनंद गंगा उघडल्या। हाच हा आशीर्वाद। मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब शिवबा राजांच्या पाठीवर पडला आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचं लेकरू काय करू शकतं हे साऱ्या जगानं अनुभवलं। शून्यातून विश्व निर्माण केलं या माई लेकरांनी। धन्य त्या जिजाऊसाहेब, धन्य ते शिवबा राजे। हे सिंहासन आपल्या हिंदवी स्वराज्याचे, गोरगरीब जनतेचे, सह्याद्रीचे, समुद्राचे आणि राजा शिव छत्रपतींचे। राजांना गहीवरून आलं। राजांच्या डोळ्यातला एक अश्रू त्या सिंहासनाच्या पायरीवर पडला। राजांना आठवलं, तानाजी, ताना, तू आज असतास तर आवाज फटेपर्यंत ओरडला असतास, धांदल धावाधाव केली असतीस, का नाहीस तू आज आमच्या? बाजी, बाजी आम्हाला विशाळगडी पाठवलं बाजी, आणि तुम्ही खिंडीतच बाजी, आज तुम्ही का नाही? प्रतापराव, प्रतापराव सरनोबत आमचा शब्द लावून घेतलात आणि गेलात। राव तुमच्यासारखे रणांगणी तांडव कोण माजवणार? माझ्या 1000 मावळ्यांना या मातीसाठी लढताना पडलात। तुमच्या पवित्र बलिदानावरच आम्ही आज छत्रपती बनलो आहोत। आज आम्हाला तुमची साऱ्यांची खूप आठवण येते। या रे माझ्या शिलेदारांनो, या परत या। तुमचा हा शिवाजी राजा सिंहासनावर बसतोय। अरे या एकदा तरी बघा, बघा आपला दरबार, बघा आपले स्वराज्य, बघा आपलं सिंहासन। शिवाजी राजांच्या समोर दाटून आलं। साऱ्या जीवलगांच्या आठवणी तरळल्या। डोळ्यावाटे आठवण बाहेर आली आणि अश्रू सिंहासनाच्या पायरीवर कोसळला। राजांनी वाकून सिंहासनाच्या पायरीला नमस्कार केला आणि राजे सिंहासनावर बसले। सहस्त्र शीर्षा पुरुषाः, सहस्त्राक्ष, सहस्त्रपाद, सभूमिं विश्वतो वृत्त्वा दन्तिस्तत्त्वशाङ्गुलम्।
राजे सिंहासनावर बसले। तक्षणी अति प्रचंड आनंद कल्लोळ उसळला। भयंकर जल्लोषाला सुरुवात झाली। वाद्ये कडाडली, जयघोष डुमडुमला, फुले पाकळ्यांची उधळण झाली, तुतऱ्या निनादल्या, तोफांचा गडगडाट झाला, स्वराज्यातील साऱ्या किल्ल्यांवर जल्लोष झाला, राजसभा बेबान झाली। हा आनंद शब्दात मांडणे होणार नाही। अवघा रायगड धुंद धुंद झाला। राजांना सुहासनेंनी ओवाळलं आणि गागाभट्टांनी राजछत्र राजांच्या मस्तकावर धरलं। छत्रपती छत्रपती, लोकांनी मिठा मारत गर्जना दिल्या। तोच्या साऱ्यांवरती एक आवाज दुमदुमला, मौल्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय। आणि सारा राज दरबार आणि रायगड तुफान आवाजात निनादला। शिवाजी राजे सिंहासनाधीश्वर झाले। रायरेश्वरा पुढची शपथ खरी ठरली। राजे बोलले ते त्यांनी करून दाखवले, बोले तैसाच आले त्याची वंदावी पावले। मराठा राजा छत्रपती झाला ही काही सामान्य गोष्ट झालीच नाही, आणि सिंहासन आलं, राज्याभिषेक झाला 1674। शिवाजी राजे आता छत्रपती शिवाजी महाराज झाले। तो आनंद आनंद झाला। शपथ हाय तुला मायभूमीची, मरणाशी सर्वत लावून नशान तुझी व शिवबाच्या पायावर।